इचेलकरंजेतील रसायन मिश्रीत सांडपाणी थेट गटारीत सोडणाऱ्या ईश्वर डाईंग आणि महेश सायझर्स या दोन्ही कारखान्यांचा वीज आणि पाणी पुरवठा आज तोडण्यात आला पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार धरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार नगरपालिका आणि वीज मंडळानं ही कारवाई केली पंचगंगा नदी प्रदूषणाची गंभीरता दिवसेंदिवस वाढतीये या पार्श्वभूमीवर पर्यावरण दक्षता समिती आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी पाहणी केली या पाहणीत सुर्वेमळ्यातील ईश्वर डाईंग महेश सायझर्स तसंच शहापूर परिसरातील अमित प्रोसेसर्स मधून रसायनयुक्त सांडपाणी थेट गटारीतून ओढ्यात मिसळत असल्याचं आढळून आलं होतं अधिकाऱ्यांनी पंचनामा करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला होता प्रदूषण नियंत्रण मंडळानं सुर्वेमळ्यातील ईश्वर डाईंग महेश सायझर्स आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील युनिरोज प्रोसेसर्स यांच्यावर बंदीची कारवाई केली होती आज नगरपालिकेनं ईश्वर डाईंग आणि महेश सायझर्सचा पाणीपुरवठा तर वीज मंडळानं वीज पुरवठा खंडित केला पंचगंगा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उशीराका होईना पण प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतलेल्या कठोर भूमिकेची इचलकरंची चर्चा सुरू आहे